सुंदर भाषण स्वामी विवेकानंद। येथे उपस्थित सर्व गुरुजनांना माझे वंदन। आज स्वामी विवेकानंद जयंती निमित्त आपण येथे जमलेलो आहोत। थोर व्यक्तिमत्व असलेले विवेकानंद यांना मी मनपूर्वक अभिवादन करतो आणि माझ्या भाषणाला सुरुवात करतो। स्वामी विवेकानंद हे कुशाग्र बुद्धिमत्तेचे प्रतिष्ठित विद्वान विचारवंत लेखक होते। त्यांचा जन्म 12 जानेवारी 1863 मध्ये कोलकाता येथे झाला। त्यांचे नाव नरेंद्रनाथ दत्त होते, पण नंतर त्यांना स्वामी विवेकानंद या नावानेच ओळखू लागले। त्यांच्या वडिलांचे नाव विश्वनाथ दत्त होते तर आईचे नाव भुवनेश्वर देवी होते। नरेंद्रनाथ म्हणजेच स्वामी विवेकानंद हे लहानपणापासूनच खूप हुशार होते। त्यांनी इतिहास, तत्वज्ञान आणि साहित्य यांच्याविषयी अभ्यास केला। आईचे संस्कार आणि वडिलांची असलेली सामाजिक बांधिलकी या सर्वांमुळे नरेंद्रनाथ यांच्या आयुष्यात सकारात्मक परिणाम झाला। त्यातूनच ते घडत गेले आणि नरेंद्र यांचे विवेकानंद असे नाव झाले। अनेक जण त्यांना आदराने स्वामीजी असे हाक मारत असत। स्वामी विवेकानंद यांनी जगभरात सनातन धर्म आणि भारतीय संस्कृतीचा प्रसार करत जगाला भारतीयांची ओळख करून दिली। स्वामींनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली। स्वामी विवेकानंदांच्या जीवनातील सर्वात महत्त्वाची घटना म्हणजे शिकागो येथील भरलेली सर्वधर्म परिषदेतील भाषण होय। या भाषणातून स्वामींनी सर्वांचीच मने जिंकली। स्वामीजींच्या प्रखर बुद्धिमत्तेने सारे जग आश्चर्यचकित झाले। त्यांच्या अढळ तपस्वितेतून समाज मनावर आदर्शाचे प्रतिबिंब उमटले। त्यांच्या महान तेजाने सारे जगच दिपून गेले आणि त्यांच्या महान विचारांनी ही दशदिशाही प्रकाशमान झाल्या। अशा या युगपुरुषाला अभिवादन। उठा, जागे व्हा आणि जोपर्यंत भारत समृद्ध होत नाही तोपर्यंत आराम करू नका, हे त्यांचे विचार सतत मार्गदर्शन करत राहतील आणि देशहितासाठी सतत काम करण्याची प्रेरणा देत राहतील। त्यांचे हे विचार मनात रुजवूया, हीच खरी विवेकानंदांना आदरांजली ठरेल। धन्यवाद। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा व कमेंट करायला विसरू नका।